पण याच मराठवाड्यात आणखीन एक फॅक्टर आहे, तो म्हणजे जरांगे. ज्यांना पाडायचं आहे त्याला पाडा, मराठा समाजावर अन्याय करणाऱ्यांना सोडू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. निवडणुकांच्या काळात मराठा समाजाच्या दर्शनासाठी बाहेर पडणार असल्याची माहितीसुद्धा जरांगे यांनी दिली. ज्याला करायचं त्याला पाडायचं, त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, असं त्याही वेळी सांगितलं होतं. आताही 3 तारखेला 4 तारखेला सकाळी सांगितलं की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, मतदानाचा सन्मान तुम्हाला तुमच्याच हातात. तरी वारंवार सांगितलं जातं की संभ्रम आहे, संभ्रम आहे, संभ्रम गरिबात नाही आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्याला पाडायचंय त्याला पाडा असं थेट वक्तव्य केलंय. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सोडायचं नाही असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिलाय. आरक्षणासाठी पुढच्या आंदोलनाची तयारी करू असंही त्यांनी म्हटलंय. कुणीही सत्तेत आलं तरी आरक्षणासाठी आंदोलन करायचंच असल्याचंही त्यांनी सांगितलं. आता सामूहिक उपोषण करू असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते धडाचे नाहीत म्हणत तुम्हाला सत्तेवर बसविलं होतं. तुम्हाला आया बहिणी कळणार, तुम्हाला म्हाथरे माणसं कळणार. काल परवा 2 महिला नेल्यात आम्ही ऑपरेशनला. काय गप्पा मारतो म्हणा आम्ही अमक करतो. महिला कळणार, आंदोलन 1.5 वर्ष झालं सुरू आहे, ते कळणार. 1.5 वर्षापासून आंदोलन सुरू आहे, आरक्षण दुसऱ्याला देतो. इथं आमचा मुर्दा पाडायची वेळ आली, आम्हाला द्या ना. जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. शरद पवार 4 वेळेला मुख्यमंत्री होते, मात्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. शिवसेना पक्षाचे उद्धवजींचे एक नेते म्हणाले हा मुका मोर्चा आहे, खेळी उडवली. मला वाटतं की जरांगे पाटील बरोबर बोलले, ज्यांनी मराठा आंदोलनाशी धोका केला, मराठा आरक्षणाशी धोका केला. देवेंद्रजींनी आरक्षण दिल्यावर हायकोर्टामध्ये आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टात हरवण्याचं काम केलं. त्यांना पाडलं पाहिजे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी पाडा असं आवाहन केलं होतं. जरांगे पाटील यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, मात्र लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रात जोरदार दणका बसला. आता विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी ज्याला पाडायचंय त्याला पाडा, ज्यांना अन्याय केलाय त्याला सोडू नका अशी भूमिका घेतली आहे. परिणामी आता विधानसभा निवडणुकीत कुणाला दणका बसणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.